महत्त्वाचा मुद्दा आहे की अयोध्या राम मंदिर, जे काही अयोध्येचं राम मंदिर आहे त्याच्या बाबतीत महत्त्वाचे आपण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल, तुम्ही स्टेटच्या एक्झामची तयारी करत असाल किंवा सेंट्रलच्या एक्झामची तयारी करत असाल, त्या दोन्ही एक्झामसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक किंवा हे प्रश्न सर्व परीक्षेंसाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही वही आणि पेन घेऊन लगेच हे प्रश्न लिहून घ्या, कारण की प्रश्न सर्व अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाहूया प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो की अयोध्या मंदिर कोठे स्थित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अयोध्या मंदिर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर अयोध्या मंदिर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. तर उत्तर प्रदेशचं वर्णन झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे CM आहेत आदित्यनाथ योगी, उत्तर प्रदेशच्या गव्हर्नर आहेत आनंदीबेन पटेल, आणि उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. ठीक आहे, कोणाला काय अडचण? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आनंदीबेन पटेल आहेत त्यांना अजून एका राज्याचा अतिरिक्त राज्यपालाचा पदभार भेटलेला आहे. तर कुठल्या भेटलेला आहे? मध्य प्रदेश या राज्याचा अतिरिक्त पदभार म्हणून आनंदीबेन पटेल यांना सुद्धा भेटलेला आहे. आणि मध्य प्रदेश राज्याचे जे पूर्व राज्यपाल होते लालजी टंडन, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. तर ठीक आहे, या प्रश्नातून एका प्रश्नातून अनेक प्रश्नाची सुद्धा माहिती भेटते. पहिली गोष्ट, अयोध्या मंदिर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, गव्हर्नर आहेत आनंदीबेन पटेल, आणि राजधानी आहे लखनौ. आणि हेच आनंदीबेन पटेल जे काय गव्हर्नर आहेत त्या मध्य प्रदेशच्या सुद्धा अतिरिक्त राज्यपालाचा पदभार ते सांभाळतात. ठीक आहे, आले लक्षात? महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून घ्या. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अयोध्या मंदिराची उंची किती असेल असं सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 161 फूट एवढी उंची अयोध्या राम मंदिराची उंची असेल. महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, अयोध्या मंदिराची निर्मिती कोणत्या कंपनीद्वारे करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या कंपनीचं नाव आहे L&T. या कंपनी मार्फत किंवा या कंपनीच्या द्वारे अयोध्या राम मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. या ठिकाणी L&T या कंपनीचं वर्णन झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, L&T लॉंग फॉर्म काय असणार आहे? लार्सन अँड टर्बो. तर विद्यार्थी मित्रांनो, लार्सन अँड टर्बो असं L&T कंपनीचं लॉंग फॉर्म आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर मराठी स्टडी चॅनल या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, राम मंदिराचे वास्तुकार कोण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत सोमपुरा हे राम मंदिराचे वास्तुकार आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो, हमखास विचारला जाऊ शकतो, तर चंद्रकांत सोमपुरा हे राम मंदिराचे वास्तुकार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, राम मंदिर अयोध्याचे पायाभरणी केव्हा करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण खूपच चर्चेत न्यूज असल्यामुळे आपल्या सर्वांना हे स्वाभाविक याचा आन्सर माहीत पाहिजे. तर 5 ऑगस्ट 2020 राम मंदिर अयोध्या या मंदिराची पायाभरणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, राम मंदिर अयोध्याची पायाभरणी कोणाच्या द्वारे करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे राम मंदिर अयोध्याची पायाभरणी करण्यात आली. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वर्णन करण्यात आलं. तर यांच्याबद्दल आपण 2-3 गोष्टी जाणून घेऊया. एक तर पहिली गोष्ट, हे भारताचे पंतप्रधान आहेत. कितवे पंतप्रधान आहेत असं जर विचारलं तर 14वे पंतप्रधान आहेत. आणि हे CM होते 2001 ते 2014 या काळामध्ये. ठीक आहे, गुजरात या ठिकाणीचे. आणि या ठिकाणी मेंबर ऑफ पार्लिमेंट कुठले आहेत असं जर विचारलं तर वाराणसी हे त्यांचं मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं. या ठिकाणी अजून एक प्रश्न जो की विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतो, पहा मी जे म्हटलं 14वे पंतप्रधान आहेत म्हणजेच PM, आणि 14वेच प्रेसिडेंट आहेत रामनाथ कोविंद. पहा या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊ नका. नरेंद्र मोदी, हां नरेंद्र मोदी हे PM आहेत भारताचे 14वे, आणि रामनाथ कोविंद हे प्रेसिडेंट आहेत भारताचे 14वेच. त्याच्यामुळे हा 14-11 तुम्ही लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. कितवे आहेत हे सुद्धा विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7, अयोध्या कोणत्या नदीच्या किनारी वसलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सरयू नावाची एक महत्त्वाची नदी आहे. त्या महत्त्वाच्या नदीच्या किंवा त्या नदीच्या किनारी अयोध्या राम मंदिर वसलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 पाहूया, अयोध्या मंदिराची उंची 141 फूट केव्हा करण्यात आलेली होती किंवा केव्हा ठेवण्यात आलेली होती. तर 1988 जो एक नकाशा काढला होता त्या नकाशामध्ये असं सांगण्यात आलं होतं किंवा त्या नकाशामध्ये असं संबोधित करण्यात आलं होतं की अयोध्या मंदिराची उंची हे 141 फूट असावी. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न पाहूया, अयोध्या मंदिरातील स्तंभाची, स्तंभ म्हणजेच काय? पिलर्स, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर अयोध्या मंदिरातील स्तंभाची पिलर्सची संख्या किती होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर जेव्हा नकाशा काढला होता तेव्हा त्या नकाशामध्ये 212 एवढे पिलर्स स्थापित करण्याची योजना होती, परंतु आता ते 360 करण्यात आली आहे. म्हणजे 212 पिलर्स अगोदर बांधण्यात येणार होते असा त्यांचा प्रस्तावित नकाशा होता, परंतु आता जे मंदिर तयार होणार आहे त्यामध्ये 360 एवढे स्तंभ असतील किंवा एवढे पिलर्स असतील. त्याच्यामुळे हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 10, राम मंदिर हे किती मजल्यांचं असणार आहे, म्हणजे राम मंदिराचे जे किती मजले ते किती मजले असणार आहे, तर 3 मजल्याचं मंदिर हे असणार आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहूया, मंदिर संपूर्ण तयार होण्यामध्ये किती काळ लागणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 3.5 वर्ष हे मंदिर बांधणीसाठी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक विनंती, हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला तुम्ही फक्त एक लाईक करू शकता, तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत जे खरंच मनातून अभ्यास करत आहेत किंवा त्यांच्यापर्यंत हा कंटेंट पोहोचत नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 12, मंदिर बनवण्यासाठी अंदाजे खर्च किती येणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 300 कोटी एवढा खर्च मंदिर बांधण्यासाठी येणार आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहूया, महत्त्वाचा प्रश्न आहे, अयोध्या मंदिर विवाद केवढ्या जमिनीला धरून होता, तर विद्यार्थी मित्रांनो 2.77 एकर एवढा जमिनीला घेऊन हा अयोध्या मंदिर विवाद हा चालला होता, ठीक आहे। पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे, अयोध्या मंदिर विवाद हा किती दिवस चालला होता, तर विद्यार्थी मित्रांनो हा विवाद जवळपास 40 दिवस चालला होता, ठीक आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न, अयोध्या राम मंदिर विवाद यामध्ये प्रमुख न्यायाधीश कोण होते, तर रंजन गोगोई हे या विवादामधील प्रमुख न्यायाधीश होते, ज्यांच्या बाजूने किंवा ज्यांच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की रंजन गोगोई यासोबत अजून किती न्यायाधीश होते, तर 4 न्यायाधीश होते, आणि जर त्यांची नावे विचारली तर DY चंद्रचूड न्यायाधीश, पुन्हा न्यायाधीश SA बोबडे, न्यायाधीश अशोक भूषण आणि न्यायाधीश अब्दुल नझीर, हे 4 प्रकारचे न्यायाधीश सुद्धा रंजन गोगोई या न्यायाधीशासोबत होते। म्हणजेच जे काही राम मंदिराचा विवाद होता त्याच्यामध्ये जवळपास 5 न्यायाधीश काम करत होते, पहिले रंजन गोगोई, दुसरे DY चंद्रचूड, तिसरे SA बोबडे, चौथे अशोक भूषण आणि 5वे अब्दुल नझीर। यापैकी काही पण विचारलं जाऊ शकतं परीक्षेच्या दृष्टीने, महत्वाचं आहे, लिहून सुद्धा घेऊ शकता। पुढचा प्रश्न पाहूया, अयोध्या विवाद नंतर मस्जिदला केवढी जमीन देण्यात आली होती, तर विद्यार्थी मित्रांनो 5 एकर एवढी जमीन अयोध्या वादानंतर मस्जिदला दिलेली होती, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 18, अयोध्या मंदिराचा निकाल कोणाच्या बाजूने लागला होता, तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव हे अत्यंत महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलेलं आहे ऑलरेडी, तर राम जन्मभूमी न्यास असं त्यांच्या बाजूने हा निकाल लागलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया, अयोध्या मंदिराच्या बाजूच्या मस्जिदीचे नाव काय, तर स्वाभाविक सर्वांना माहित पाहिजे हे बाबरी मस्जिद असं त्या मस्जिदीचं नाव होतं। पुढचा प्रश्न पाहूया, अयोध्या राम मंदिर विवाद याचा निकाल कोणी सांगितला होता, तर सुप्रीम कोर्ट याने आपल्या अयोध्या राम मंदिराचा विवादाचा निकाल सांगितलेला होता। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 22, सुप्रीम कोर्टाने निकाल कोणत्या दिवशी सांगितला होता, महत्वाचा प्रश्न आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर 9 नोव्हेंबर 2019 सुप्रीम कोर्टाने अयोध्या राम मंदिराचा निकाल सांगितलेला होता। पुढचा प्रश्न बघूया, महत्वाचा प्रश्न आहे, अयोध्याचे पुरातन काळातील नाव काय होते, तर विद्यार्थी मित्रांनो फैजाबाद या नावाने अयोध्या ओळखली जायची अगोदरच्या काळामध्ये। आणि त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, बाबरी मस्जिद जेव्हा पाडली होती तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते, तर विद्यार्थी मित्रांनो तेव्हा भारताचे पंतप्रधान होते PV नरसिम्हा राव। अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो। आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया, बाबरी मस्जिद केव्हा पाडलेली होती, तर विद्यार्थी मित्रांनो 6 डिसेंबर 1992 कधी 6 डिसेंबर 1992 हे बाबरी मस्जिद पाडलेली होती। तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे जेवढेही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जाऊ शकतात हमखास, त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या। हे जे काय आजचा मुद्दा होता आपला अयोध्या राम मंदिर याच्या बाबतीत हे प्रश्न होते, याच्या बाबतीत तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर महत्त्वाचे प्रश्न एकतर पहिली गोष्ट हा होतो की त्याची उंची किती 162 फूट, त्यानंतर ती कोणती कंपनी निर्माणली तर LNT या कंपनीने निर्माणली, त्यानंतर वस्तुकार कोण आहेत जर विचारलं तर चंद्रकांत सोमपुरा, त्या ठीक आहे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 पायाभरणी झाली, पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली। त्यानंतर सरयू नदीच्या किनारी हे अयोध्या मंदिर स्थित आहे। त्यानंतर 1988 मॅपमध्ये 141 फूट एवढी उंची असेल असं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर मंदिरामध्ये आता 360 पिलर्स असतील। त्यानंतर जे काही मंदिर आहे ते 3 मजली मंदिर असणार आहे। त्यानंतर 3.5 वर्षामध्ये ह्या मंदिराचं सर्व बांधकाम पूर्ण होणार आहे। त्यानंतर 300 कोटी जवळपास मंदिर बांधण्यासाठी खर्च येणार आहे। त्यानंतर जो काही वाद होता तो 2.77 एकर एवढ्या जमिनीला घेऊन हा वाद होता। त्यानंतर जो काही लढा होता किंवा जे काही विवाद होता मंदिराचा तो 40 दिवस चालला होता। त्यानंतर या केसमधील जे महत्वाचे न्यायाधीश होते ते 5 होते, त्यापैकी रंजन गोगोई, DY चंद्रचूड, SA बोबडे, अशोक भूषण आणि अब्दुल नझीर हे महत्वाचे न्यायाधीश होते। त्यानंतर या वादानंतर मस्जिदला म्हणजेच बाबरी मस्जिदला 5 एकर जमीन देण्यात आलेली होती। हा जो काही निकाल आहे तो राम जन्मभूमी न्यास यांच्या साईडने लागलेला होता। बाजूच्या मस्जिदीचे नाव बाबरी मस्जिद होते,
अयोध्या राम मंदिराचा निकाल हा सुप्रीम कोर्टने दिलेला होता. तोच निकाल 9 नोव्हेंबर 2019 सांगितला होता. अयोध्याचे जुने नाव फैजाबाद असे होते आणि जेव्हा बाबरी मस्जिद पाडली तेव्हा बाबरी मस्जिदच्या वेळेस पी व्ही नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते. आणि बाबरी मस्जिद केव्हा पाडली असं जर विचारलं तर 6 डिसेंबर 1992 बाबरी मस्जिद पाडलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढीही महत्त्वाचे व्हिडिओ तयार होतील त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा, ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल, ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.